श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. जून महिना सुरू झाला की पावसाळ्याला सुरुवात होते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात. ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागते ते वटपौर्णिमेचे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे. यंदा ही 2024 वटपौर्णिमा ही 21 जूनला साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते. हा सण महाराष्ट्र, उत्तर भारत, नेपाळ, गोवा, गुजरात आणि पश्चिम भारतातील विविध राज्यात विवाहित महिला साजरा करतात. या दिवशी स्त्रिया उपवास करतात, वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात. जाणून घेऊया वटपौर्णिमेची तिथी आणि आपल्याला कोणकोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत, कोणते रंग शुभ आहेत त्याबद्दलची माहिती. यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही शुक्रवारी 21 जून रोजी आहे, त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील. पौर्णिमा तिथी 21 जूनला सकाळी 7:31 सुरू होईल आणि 22 जूनला संध्याकाळी 5:37 संपेल. वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो 21 जून रोजी सकाळी 5:24 ते 10:30 असणार आहे. पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले होते. त्यामुळे दरवर्षी वट सावित्री ही ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत करतात. तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले जाते. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो आणि वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिले होते. वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितके शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा खूप महत्त्वाचे आहे. वडाचे झाड हे 10 वर्षापेक्षा जास्त काळ जगते, त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पुजतात. तसेच वडाच्या झाडाखाली जैन तीर्थ ऋषभदेव यांनी तपश्चर्या केलेली आहे, त्यामुळे त्या झाडाला विशेष महत्त्व आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी विवाहित स्त्रिया असू द्या किंवा मग अविवाहित असू द्या किंवा नवीन लग्न झालेल्या असू द्या, तर त्यांना काय करायचं आहे, सकाळी स्नान करून 16 श्रृंगार करायचा आहेत. व्रताचा संकल्प करून तुम्हाला व्रत करायचं आहे. आणि बघा, आपल्याला आता बघूया आपण की कोणकोणत्या रंगाच्या आपण या दिवशी साड्या घातल्या पाहिजेत. आता त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो कलर आहे तर तो वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये घातलाच गेला पाहिजे, तो म्हणजे पिवळा कलर. पिवळ्या कलरची जर साडी तुमच्याकडे असेल, कोणत्याही फॅब्रिक मधली ती असली तरीही चालेल, पण त्यामध्ये फक्त पिवळा कलर असला ना तरीही ती साडी तुम्ही घालू शकता. किंवा तुम्हाला वटसावित्रीच्या पूजेसाठी नवीन साडी जर खरेदी करायची असेल तर तुम्ही पिवळ्या कलरची साडी खरेदी करून ती साडी तुम्ही घालू शकता. पिवळा कलर हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. पिवळ्या कलरमध्ये बघा, आपण ज्यावेळेस एखादी पूजा करतो तर हळदीला विशेष प्राधान्य दिलं जातं. पिवळा कलर हा गुरुग्रहाचं प्रतीक मानला जातो, त्यामुळे तुम्हाला शक्य झालंच तर पिवळ्या कलरची साडी तुम्ही घालू शकतात. ज्याप्रकारे हळद महत्त्वाची असते त्याचप्रकारे पिवळा कलरसुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे तुम्ही घालू शकता. त्यानंतर पुढचा जो कलर आहे तो म्हणजे लाल कलर. लाल कलर हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो, सर्वांनाच माहीत आहे. जी नवविवाहित स्त्री असते तर ती लाल कलर विशेषतः करून घालत असते. तर लाल कलरची जर साडी तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता. तुम्हाला जर ड्रेस घालायचा असेल लाल कलरचा तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता. त्यावरती तुम्ही लाल कलरच्या बांगड्या सुद्धा घालू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा रंग येतो, तो म्हणजे हिरवा रंग. सर्वांनाच माहीत आहे हिरवा रंग हा आपल्या कुलदेवीचा रंग असतो. हिरव्या रंगामध्ये सौभाग्याचं प्रतीक असतं. हिरव्या बांगड्या, हिरव्या कलरची साडी ज्यावेळेस एखादी सौभाग्यवती स्त्री घालते तर ती एकदमच उठून दिसते. त्यामुळे तुम्ही हिरव्या कलरच्या बांगड्या, हिरव्या कलरची साडी, कोणताही फॅब्रिक असलं तरीही चालेल, हिरव्या कलरची साडी तुम्ही घालू शकता. तर हे जे 3 कलर आहे, ह्या 3 कलर
मधून जर तुमच्याकडे एखादी साडी असेल तर ती तुम्ही घालू शकतात, किंवा तुम्हाला नवीन जर घ्यायची असेल तर नवीन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पुढचा रंग जो आहे तर तो म्हणजे जांभळा आणि निळा रंग. तर जांभळ्या आणि निळ्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही घालू शकता जर तुमच्याकडे असेल तर. तर ह्यापैकी कोणत्याही एक शुभ रंगाची जी साडी आहे, आता ह्या 5 शुभ रंगाच्या साड्या आहेत, यापैकी कोणत्याही तुम्ही घालू शकता. आता चुकून सुद्धा आपल्याला कोणत्या ज्या साड्या आहेत त्या घालायच्या नाहीत त्याबद्दलची माहिती घेऊया. आता बघा, आपण व्रत करतो, उपवास करतो, पण काय होतं, आपल्याकडनं थोड्याशा चुका होत असतात. का? कारण आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात. व्रत करतो, खूप उपवास करतो आणि आपण म्हणतो की मला माझ्या व्रताचं, उपवासाचं किंवा सेवेचं फळ मिळत नाही. तर आपल्या व्रताचं आपल्याला फळ मिळावं यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या चुका टाळायच्या असतात आणि त्या कटाक्षाने आपल्याला टाळायच्या असतात. त्याचमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी तर आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या चुकूनसुद्धा घालायच्या नाहीत त्याची आपण माहिती घेऊया. त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा रंग म्हणजे काळा रंग. काळा रंग हा अशुभ मानला जातो, सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे तुम्ही जी कोणती साडी घालणार आहात ना, तर ती चुकूनसुद्धा काळ्या रंगाची नसावी. किंवा आता तुम्ही एखाद्या दुसऱ्या कलरची साडी घालणार आहात आणि त्यामध्ये थोडेफार काळा शेड आहे, तर तीसुद्धा साडी चुकूनसुद्धा घालू नका. दुसऱ्या कोणत्याही कलरची साडी घाला, पण काळा शेड असलेली साडी सुद्धा तुम्ही घालायची नाहीये, कारण काळा रंग हा अतिशय अशुभ मानला जातो. त्यानंतर पुढचा जो रंग आहे तर तो म्हणजे पांढरा. पांढरा रंग हा चुकून सुद्धा आपल्याला या दिवशी घालायचा नाही आहे. सर्वांनाच माहिती आहे की ज्या विधवा स्त्रिया असतात तर त्या पांढरा रंग घालत असतात, पांढऱ्या रंगाची ते साडी घालत असतात. त्यामुळे या दिवशी पांढऱ्या रंगाला अजिबात आपल्याला परिधान करायचं नाहीये. पांढरा रंग हा जो असतो तर तो आपण जर घातला तर आपल्याला आपल्या व्रताचं फळ हे मिळत नाही, कारण सौभाग्यवती स्त्री ही नेहमी हिरव्या रंगामध्ये किंवा खुलून दिसणाऱ्या रंगामध्येच अतिशय शुभ आणि चांगली दिसत असते. त्यामुळे ह्या ज्या दोन साड्या आहेत, एक काळ्या रंगाची आणि एक पांढऱ्या रंगाची, तर ह्या दोन साड्या चुकूनसुद्धा तुम्ही घालू नका आणि वटपौर्णिमेचं पूजन करा. बघा, नक्कीच आपल्या जीवनामध्ये जे काही दोष, दारिद्र्य, दुःख, अडचणी, त्रास आहेत ना, तर ते सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा होईल. प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझ्या पतीची खूप प्रगती व्हावी, त्याने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी, जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे तर ते सुद्धा त्याचं पूर्णत्व जावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. तर त्यासाठीच प्रत्येक स्त्रीच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आता ज्या रंगाच्या साड्या सांगितलेल्या आहेत तर त्या घाला, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण रंग हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असतात. रंग जर नसेल तर सर्वांनाच माहिती आहे की कोणताही रंग जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर सर्व पांढऱ्या रंगाचं किंवा सर्वच काळ्या रंगाचं होऊन जात असतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा या गोष्टी आणि यानुसारच तुम्ही वटसावित्री पूजन करा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.